नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्यायचं आहे, कारण की याच्या पुढचे सगळे लेक्चर हे तुमच्यासाठीच असणार आहे आणि ते सुद्धा महत्वपूर्ण. तर कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना आपण फॉर्म भरल्यावर ऑफकोर्स अभ्यासाला लागतोच, कारण पैसे भरले आहेत, घरच्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे आपल्याला अभ्यास करणं गरजेचंच आहे, हो की नाही? मग आपण लेक्चर पाहतो, आपल्याला काही समजत नाही किंवा काही, तर कुठलाही एखादी गोष्ट अचीव करायची असेल, आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची असेल, हो ना, एखाद्या ठिकाणी जायचं असेल, तर आपण काय पाहतो? नकाशा पाहतो. इथून किती डिस्टन्स वर आहे ते पाहतो, रोड कसा असेल ते पाहतो. मग सेम एखाद्या विषयाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर सगळ्यात महत्वाचं आहे की त्या विषयाचा नकाशा जाणून घेणं, म्हणजेच त्या विषयाचा अभ्यासक्रम जाणून घेणं. तर मी तुम्हाला शिकवणार आहे बुद्धिमत्ता, त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की बीएमसी मध्ये किंवा ज्या ऑनलाईन एक्झाम्स होतात त्या ऑनलाईन एक्झाम मध्ये आतापर्यंत कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले आहेत, तर आपण ते जाणून घेऊयात. तर आपली बीएमसीची परीक्षा ही सुद्धा ऑनलाईनच होणार आहे, हो ना? मग ऑनलाईनचा पॅटर्न हा मोस्टली ठरलेला असतो, यामध्ये असं जास्त काही चेंजेस नसतात, असतात पण फार थोडे. तर आपण असे टॉपिक घेऊयात ज्याच्यावर प्रश्न आलेत, बरेच आलेले आहेत, आणि मग आपण जसं जसं शिकवायला सुरुवात करूयात, जसं जसं आपल्याला अजून मला प्रश्न कळतील तसं सगळ्या गोष्टी मी ऍड करत जाईल. तर आतापर्यंतचे झालेले प्रश्न आणि आतापर्यंत जेवढेही पेपर झालेले आहेत ऑनलाईन, त्यामधले टॉपिक मी तुम्हाला इथे लिहून देते, म्हणजे आपण जेव्हा बीएमसीचा अभ्यास करूयात तेव्हा आपल्याला गोष्टी समजून जातील की नेमकी काय अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात पहिला टॉपिक पाहूयात आपण. सगळ्यात पहिला टॉपिक ऑफकोर्स काय असणार आहे? संख्यांवर आधारितच असणार आहे, है ना? मग कोणी गेस करू शकतं काय असेल? तर संख्या श्रेणी असेल. संख्यामाला त्यांना आपण म्हणतो. संख्या श्रेणी म्हणजे काय? तर तुम्हाला संख्या दिल्या जातील, त्याच्या पुढची संख्या कशी येईल? सम संख्या दिल्या जातील, विषम संख्या दिल्या जातील, वर्गमूळ संख्या दिल्या जातील, घन दिल्या जातील, मूळ संख्या असेल, त्यांच्यामध्ये कितीचा तरी गॅप असू शकतो, कितीने तरी गुणलेलं असतं, भागलेलं असतं, मिळवलेले असतात, नैसर्गिक संख्या क्रमागत मिळवलेल्या असतात. तर या बऱ्याचशा गोष्टी येतात संख्या श्रेणीमध्ये, ज्याला आपण नंबर सिरीज देखील इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, ठीक आहे? याला संख्यामाला देखील म्हटलं जातं. मग संख्यामाला सारखंच तुम्हाला एक वर्णमाला पण असते, पण वर्णमालेवर कमी प्रश्न असतात ऑनलाईन मध्ये. आपण वर्णमाला घेऊयात, इंग्रजी वर्णमाला, मराठी वर्णमाला नाही. याला वर्णमालिका म्हटलं तरी पण चालेल. म्हणजे वर्णांवर आधारित प्रश्न, ए सी ई जी, म्हणजे आता मला एबीसीडी येत नाही अशी गोष्ट नाहीये, ठीक आहे? मी हा जो प्रश्न सांगितला त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये दोन दोन पुढे गेलेले आहेत, नाही तर म्हणाल मॅडमला येतच नाही. त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला म्हटलं आहे समान संबंध, ज्याला आपण सहसंबंध देखील म्हणतो, ज्याला तुम्ही परस्पर संबंध देखील म्हणू शकता. मग आता इथे व्यवस्थित बघा, यामध्ये ना काही प्रश्न तुम्हाला दिले जातील. समजा गांधीनगर गुजरात, तर महाराष्ट्र प्रश्नचिन्ह. मग आता गुजरातची राजधानी गांधीनगर आहे, मग महाराष्ट्राची राजधानी मुंबई येणार, दिलं जाईल 5 125, मग 4 प्रश्नचिन्ह. 5चा गण 125 आहे, मग 4चा गण 64 असेल, हो ना? मग या पद्धतीने काय आहे, एकाचा दुसऱ्यासोबत जसा संबंध लावलाय तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत आपल्याला संबंध लावायचा आहे. हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे समान संबंध किंवा सहसंबंधाचा, ठीक आहे? याच बरोबर तुम्हाला वर्गीकरण देखील येतं. आता वर्गीकरणामध्ये शाब्दिक वर्गीकरण देखील येतं. आता शाब्दिक वर्गीकरण म्हणजे काय? जर मी म्हंटल गुलाब, मोगरा, सफरचंद आणि झेंडू. आता गुलाब, मोगरा आणि झेंडू हे सगळे काय आहेत? फुल आहेत, हो ना? पण सफरचंद एक फळ आहे, बस. वर्गीकरणचा अर्थ काय? त्याला आपण अजून म्हटलं जातं विसंगत घटक ओळखणे. तुम्हाला 4 पर्याय दिले जातील, त्या 4 पर्यायांपैकी एखादा वेगळा असेल, 5 पर्याय दिले जातील, 5 मधून एखादा वेगळा असेल, हो ना? मग हा पण परत सोपा टॉपिक झाला. आतापर्यंतचे सांगितलेल्या 4 टॉपिकवर प्रश्न येतात आणि ते कसे असतात? सोपे असतात, ठीक आहे? त्यानंतरचा पुढचा टॉपिक घेऊयात आपण, तो आहे तुमचा तर्क व अनुमान.
तर्क व अनुमानला आधारितच वेणाकृत्या आहेत, पण वेणाकृत्यांना जास्त प्रश्न येत नाही, तर्क अनुमानवर जास्त प्रश्न असतात. जसं सर्व सिंह गायी आहे, सर्व गाय ससा आहे, काही ससा गोड आहे, या पद्धतीने प्रश्न असतात. त्यावर काही अनुमान विचारले जातात. तर कुठलं अनुमान योग्य आहे, कुठलं अयोग्य आहे, कुठलं सत्य आहे, कुठलं असत्य आहे, हे आपल्याला शोधावं लागतं. काही वेळेला किंवाचे प्रश्न जास्त असतात याच्यावर. ओके, तर ज्यांनीही अजूनही तर्क व अनुमान येत नाही, त्यांनी प्लीज वेणाकृत्यांचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला तर्क अनुमान हे व्यवस्थित येऊन जाईल. त्याच्यानंतर तुमचा आपण 6वा टॉपिक घेऊयात, तो सगळ्यात सोपा, जी तुमच्या सोबत रोज होते, तुलना. त्याने फॉर्म भरला, तू का नाही भरला, तो अभ्यास करतोय, तू का नाही करत आहे, त्याला लागला त्याला लागली नोकरी, तुला का नाही लागली, तो सकाळी लवकर उठतो, तू का नाही उठत. सेम यामध्ये काय आहे, हा याच्यापेक्षा हुशार आहे, हा कमी हुशार आहे, हा ठेंगणा आहे, हा उंच आहे, हा मोठा आहे, हा तरुण आहे, या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. याला इतके इतके गुण मिळाले, याच्यापेक्षा एवढे मिळाले, एक्स ला वाय पेक्षा जास्त, वाय ला झेड पेक्षा कमी, या पद्धतीने जे विचारले जातात त्याला आपण तुलनावर आधारित प्रश्न म्हणतो. आता तुलनावर आधारित प्रश्न हे सांकेतिक स्वरूपात देखील येतात, शाब्दिक तर येतच आणि सांकेतिक पण येतं. आपण जेव्हा लेक्चर घेऊयात ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करून देईल, त्यावर जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त आता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, ठीक आहे. त्यानंतर अगदी सोप शब्द असतात ना, त्याला अल्फाबेटिकली लावायचं असतं, ज्याला आपण म्हणतो की डिक्शनरीनुसार किंवा शब्दकोशानुसार, डिक्शनरी प्रमाणे किंवा नुसार शब्दांची रचना. यावर प्रश्न येतात. एक आपल्याला 7-8 शब्द दिले जातील, तर डिक्शनरीनुसार लावायचे. आता समजा इथे लावला बॉल, कॅट, ऍपल, त्याच्यानंतर झेब्रा. मग आता सगळ्यात पहिले ऍपल येणार, मग बॉल, कॅट, मग झेब्रा, कारण पहिले ए आहे, बी आहे, सी आहे, शेगा छोटी झेड आहे, मग यानुसार आपल्याला त्यांची रचना करायची असते. त्यानंतर तुम्हाला काही शब्द दिले जातात, त्या शब्दांनुसार अजून शब्द बनवायचे असतात, ठीक आहे. ओके, किंवा काही एक शब्द दिला जाईल तर त्या शब्दांमधून अजून कुठला शब्द बनू शकत नाही, या पद्धतीने दिले जाईल. मग आता मी फक्त देते की शब्दांवर आधारित प्रश्न. आता जर मी म्हंटल डिझास्टर, डिझास्टर हा शब्द आहे, हा ना, आणि अजून खाली 4 शब्द देईल, तर आता कुठला शब्द याच्यापासून नाही बनवू शकत. ह्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला यावर विचारले जातात, ठीक आहे. अजून तुम्हाला विचारलं जातं घन आणि फासावर प्रश्न, ज्याला क्यूब आणि डाईस म्हटलं जातं, असा फेकला असता, है ना, कोणाच्या विरुद्ध कुठली संख्या येईल, या सगळ्या गोष्टी. आणि ना, जेव्हाही ऑनलाईन पेपर होतो तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात आपल्या सांकेतिक भाषा किंवा सांकेतिक घटक, ठीक आहे, या टॉपिक वर, हो ना. तर सांकेतिक भाषा, आता समजा ए साठी त्यांनी अँड, सॉरी ए साठी त्यांनी अँड दिलाय, बी साठी त्यांनी हॅश दिलाय, सी साठी त्यांनी ऍट द रेट दिलाय, टी साठी त्यांनी आपल्याला स्टार दिलाय, तर आता कॅट हा शब्द कसा लिहायचा, सी साठी ऍट द रेट, ए साठी अँड, टी साठी स्टार, हे झालं सांकेतिक भाषा. काही वेळेला ए साठी ते सी देतील, बी साठी ई देतील, मग आता शोधायला जातं. सांकेतिक भाषेमध्ये शब्दांना शब्द, शब्दांना अंक, अंकांना शब्द, अंकांना अंक, किंवा शब्दांना चिन्ह, चिन्हांना अंक, या पद्धतीने वेगवेगळे टाईप आहेत आपल्या सांकेतिक भाषेचे. समजलं इथपर्यंत? आतापर्यंत किती टॉपिक सांगितले मी? आतापर्यंत 10 टॉपिक सांगितले. त्याच्यानंतरचे आपले पुढचे टॉपिक जे आपण घाबरतो, है ना, तो आहे नाते संबंध. जास्त डिफिकल्ट नसतं पण असतं. आता नाते संबंधामध्ये सुद्धा सांकेतिक नाते संबंध पण येतं, म्हणजे ऍट द रेट म्हणजे भाऊ झाला, हॅश म्हणजे आई झाली, या पद्धतीने आपल्याला सांकेतिक सॉरी नाते संबंध विचारलं जातं. सेम आपल्याला ह्याच्यामध्ये घड्याळावर पण प्रश्न येतात, कमी असतात, नाहीच्या बरोबर नाही बोलू शकत पण असतात. दिशेवर पण प्रश्न असतात, ज्याला आपण दिशाज्ञान म्हणतो, डायरेक्शन सेन्स,
घड्याळ म्हणजे तुमचं क्लॉक, नातेसंबंध म्हणजे तुमचं ब्लड रिलेशन, हो ना, आणि तुमचं दिनदर्शिकेवर देखील प्रश्न असतात, कमी असतात पण असतात. दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर, माहित आहे ना रे. अभ्यास करायचाच आहे, काय करायचं. दिशाज्ञान म्हणजे आपलं डायरेक्शन सेन्स. ओके, याच पद्धतीने मग याच्यानंतर आपल्याला अजून काही आहेत, मग ते डायरेक्ट पुढे लिहून देईल मी तुम्हाला. आकृतींवर आधारित प्रश्न असतात, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही आकृत्या मोजणं आहे, ज्याला आपण काउंटिंग फिगर म्हणतो. आरशातील प्रतिमा, यावर प्रश्न असतातच. पाण्यातील प्रतिबिंबावर पण प्रश्न असतातच. मग याच्यामध्ये आता मी तुम्हाला एकच टॉपिक लिहून देते, त्याला काही जास्त फोड करत नाही, की आकृत्यांवर आधारित प्रश्न. मग यामध्ये तुमचं पेपर कटिंग पण येईल, पेपर फोल्डिंग पण येईल. आकृत्यांमध्ये वर्गीकरण असतं, आकृत्यांमध्ये समान संबंध असतं, आणि पुढची आकृती ओळखा, आकृतीचा भाग शोधणं, हे सगळे टॉपिक याच मध्ये जाते, ठीक आहे. याला पुन्हा काही अजून फोड करत नाही. आता सगळ्यात महत्वाचं, ह्याच्यात तुम्हाला कळलं, ह्याच्यातच ऑलरेडीच बरेचसे आहेत, पेपर कटिंग, पेपर फोल्डिंग, त्याच्यानंतर आकृत्या कम्प्लीट करायच्या, आकृत्यांचा भाग शोधायचा, आकृत्यांचा समान संबंध, आकृत्यांचं वर्गीकरण, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सिटिंग अरेंजमेंट, ज्याला आपण म्हणतो बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्थेवर तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात. समजलंय? समजलं असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचंय. बैठक व्यवस्थेला सिटिंग अरेंजमेंट म्हणतो. परत मराठी इंग्लिश मध्ये दोन्ही सांगून देते. आणि एक आहे गणितीय क्रिया. मग आता ही गणितीय क्रिया आपल्याकडे का आल्या, हो ना, ह्या तर गणितात जायला पाहिजे. पण गुणाकार ऐवजी भागाकार वापरणं, भागाकारच्या ऐवजी अधिक वापरणं, अधिकच्या ऐवजी वजा वापरणं, तर हा एक प्रकारे सांकेतिक भाषेचाच घटक जातो. म्हणून आपल्याला हे सुद्धा दिलं जातं, ठीक आहे. तर आतापर्यंत जेवढ्या ऑनलाईन एक्झाम झालेल्या आहेत, त्या ऑनलाईन एक्झाम मध्ये जेवढ्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले, तर ते टॉपिक मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आता तिथे आपल्याला सांगितलंय की बौद्धिक चाचणी आहे. बौद्धिक चाचणीमध्ये फक्त बुद्धिमत्ता नसतं, त्याच्यामध्ये काही गणिताचेही प्रश्न असतात. त्यामुळे जर कोणाला वाटत असेल की अरे वा, याच्यामध्ये गणित नाहीये, म्हणजे आपण फॉर्म भरावा आणि मग जेव्हा एक्झामला जायचं तेव्हा गणिताचे प्रश्न आले की म्हणणार की फसवलं. बौद्धिक चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोघांमध्ये फरक आहे. बौद्धिक चाचणीमध्ये बरेचदा गणिताचे काही प्रश्न असतात, तर गणिताचे सर त्याबद्दल व्हिडिओ बनवतील, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता, ठीक आहे. लवकरच आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत, त्यामुळे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. थांबते, थँक्यू. सेशनला लाईक करून घ्यायचंय आणि कमेंटमध्ये सांगा.